तीन महिन्यांपूर्वी ट्रॅक्टर ट्रॉलीसह 70 पोती सोयाबीन चोरी प्रकरणात 5 जणांना विरगाव पोलिसांनी शुक्रवारी रात्री गजाआड केले. विकास सतीश पवार राहणार बेलापूर तालुका कोपरगाव, दीपक चंद्रपान मोरे राहणार कोपेवाडी तालुका कोपरगाव, सुरेश रुईदास गायकवाड अंकुश कैलास गोदडे राहणार विगनवाडी तालुका सिन्नर व सुनील छेबुराव सोनवणे राहणार देडे चांदवड तालुका कोपरगाव अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे. तालुक्यातील डोणगाव शिवारात गट क्रमांक 148 मध्ये विजय वाघचौरे राहणार कोळगाव थडी तालुका कोपरगाव हल्ली मुक्काम मुंबई यांची शेतजमीन आहे. वाघचौरे यांच्या घराच्या तळमजल्यावर सोयाबीनची 85 पोती ठेवलेली होती. शिवाय या ठिकाणी ट्रॅक्टर क्रमांक MS-17A-3841 व चारचाकी ट्रॉली क्रमांक MS-17A-9924 लावलेली होती. चोरट्याने 5 सप्टेंबर रोजी रात्री ट्रॅक्टर व ट्रॉलीसह सोयाबीनचे 70 पोती असा एकूण 5,46,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही चोरी विकास पवारने केल्याने हवालदार गणेश पंडुरे व प्रवीण अभंग यांनी ताब्यात घेत खाक्या दाखवल्या. त्यात त्याने अन्य साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली. या 5ही जणांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास विरगाव पोलीस करीत आहेत.